नमस्कार, आरसीएनच्या सुपरफास्ट 20 मध्ये आपले स्वागत. मी रहमान. जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या वीज बातम्या. नुकत्याच संपन्न झालेल्या पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने थोडके मित्र परिवार अमरावतीच्या वतीने शनिवार 11 मे 2024 रोजी वलगाव रोड स्थित अमन पॅलेस येथे ईद मिलन समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अमरावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुलभाताई थोडके व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय थोडके यांनी सम्मिलित होऊन समस्त बांधवांचे स्वागत केले. दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मुस्लिम समाज बांधवांनी देखील सोहळ्याला उपस्थित राहून ईद मिलनचा आनंद द्विगुणित केला. याप्रसंगी शिरखुर्मा, शरबत व स्वादिष्ट व्यंजनांनी सर्व उपस्थितांचे आदरातिथ्य सुद्धा करण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात येणाऱ्या वझर येथे शेकडो अनाथ मूकबधीर व मतिमंद मुलामुलींचे शिवशंकर बाबा पापडकर कैवारी असून त्यांच्या रूपाने पृथ्वीवरच देव पाहता आला असे भावोद्गार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी वझर येथील आश्रमाला भेटीप्रसंगी काढले. देशाच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांनी दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या समारंभात श्री शंकर बाबा पापडकर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. शंकर बाबा वझर येथे परतल्यानंतर कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते व त्यांच्या पत्नी यांनी आश्रमाला भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले. अकोला जिल्ह्यातील मारुडी येथे श्री हनुमान संस्थानमध्ये अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन श्री महर्षी वाल्मिकी मंडळ तथा समस्त गावकरी मंडळीच्या वतीने करण्यात आले. या सप्ताहाचे कथा प्रवक्ते हरिभक्त पारायण विपुल महाराज भांडे पाटील यांच्या सुमधुर वाणीतून संकीर्तन सोहळ्याचा आनंद घेतला. या 10 दिवसांमध्ये गावामधून ग्रंथदिंडी सुद्धा काढण्यात आली असून यावेळी गावकऱ्यांच्या वतीने ग्रामस्थ पूजन सुद्धा करण्यात आले. यावेळी भाविकांनी टाळ मृदुंगाच्या तालावर फुगडीचा आस्वाद घेतला. माहेरी आलेल्या 21 वर्षीय विवाहितेला विशिष्ट धर्मातील युवकाने मध्यरात्री पळवल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी मिसिंग दाखल करत स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने गतीने तपास सुरू केला आहे. तर दुसरीकडे नातेवाईक आक्रमक झाले असून मुलीचा शोध घेण्यासाठी त्यांनी काल मध्यरात्री पोलीस स्थानकावर ठिय्या दिला होता. अमरावती शहरात सुरू असलेले सर्व अवैध पब, डान्स बार येत्या 3 दिवसात बंद करा, अन्यथा कुणाचीही खैर नाही असा सज्जडदम शहरातील हिंदुत्ववादी संघटना व आंबेडकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांना शनिवारी भरला. येत्या 3 दिवसात शहरातील सर्व अवैध पब व बार बंद झाले नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने ते सर्व बंद करू असा इशारा यावेळी त्यांनी दिला. अमरावती शहराच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम ही पब संस्कृती करत असल्याने अमरावती शहरातील सर्व पब 3 दिवसांच्या आत बंद करा अशी मागणी रुद्रावतार धारण करून राजापेठ पोलीस ठाण्यात धडकलेल्या विविध हिंदुत्ववादी व आंबेडकरवादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्तांना केली. अवकाळी पावसाने पाचोरा तालुक्यातील खडकदे वाळा खुर्द परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली, त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. रात्रीच्या सुमारास जोरदार वारा विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळपासूनच अवकाळी पाऊस सुरू आहे. आज सकाळी बुलढाणा, चिखली, खामगाव, शेगावसह इतर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. कालपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते तर आजही ढगाळ वातावरण कायम असून वातावरणात गारवा पसरला आहे. जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आंबा, कांदा, भाजीपालासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. नांदेडच्या भोकर शहरात कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भोकर नगर परिषदेला शहरातील घनकचरा टाकण्यासाठी स्वतंत्र हक्काची जागा आहे, परंतु कचरा टाकण्यासाठी आरक्षित असलेल्या जागेत कचरा न टाकता नागरी वसाहती लगत असलेल्या एका ठिकाणी कचरा टाकण्यात येत आहे. दरम्यान या ठिकाणी कचरा टाकण्यास येथील रहिवाशांनी विरोध केला आहे. कचऱ्याचे डंपिंग ग्राउंड इतरत्र हलविण्यात यावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय घाटी येथे आज जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्व परिचारिकांनी सेवा ही जनसेवा असून मानव सेवा आहे, आम्ही यामध्ये कुठेही कमी करणार नाही, आम्ही सतत सेवा करत राहू अशी शपथ घेतली. या परिचारिका दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परिचारिका हे एक जबाबदारीचे पद आहे. परिचारिकांच्या हातून खरी मानवसेवा घडत असते अशी प्रतिक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिष्ठाता शिवाजी सुक्रे यांनी यावेळी दिली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 दिंडोरी लोकसभा मतदारसंघात स्वीप उपक्रमांतर्गत मतदान जनजागृतीसाठी येवला शहरातील मुख्य रस्त्यांवरून सायकल व बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या 4th टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघातील मतदान व्यवस्थित भयमुक्त वातावरणात व्हावे, तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मतदान प्रक्रियेसाठी 21 पोलीस अधिकारी, 388 पोलीस कर्मचारी व 288 होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. पाचोरा तालुक्यातील खडकदे वळाखुर्द येथील शेतकरी परसराम कडुबा बनसोडे यांच्या मालकीच्या शेतात शनिवारी मध्यरात्री अचानक वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे विजेची तार तुटून गायीवर पडली असता विजेचा शॉक लागून गायी दगावली असल्याची घटना खडकदे वळाखुर्द येथे घडली आहे. त्यामुळे शेतकऱ्याची सुमारे 40 ते 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी उद्या दिनांक 13 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन व निवडणूक अधिकाऱ्यांकडून तयारी करण्यात आली असून उद्या होणाऱ्या मतदानासाठी मतदान कर्मचारी रवाना होत आहेत. नंदुरबार शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे मतदान कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्य वाटप करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील मतदान कर्मचारी आपले साहित्य घेऊन मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत.
ठाणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतर्फे मिसळ पे चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सीवूड विभागात महायुतीमधील स्थानिक नेत्यांसह विविध सोसायटीमधील रहिवासी या मिसळ पे चर्चा कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी नवी मुंबईतील आजी माजी नगरसेवक महायुतीसोबत असून नरेश मस्के यांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी यावेळी दिली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात उद्या 1982 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार असून याच पार्श्वभूमीवरती मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आज ईव्हीएम व मतदान साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण 18,11,951 मतदार असून यात 9,70,054 पुरुष तर 8,74,843 महिला तसेच 54 तृतीयपंथी उद्या आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात उद्या 4th टप्प्यात मतदान होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 3,040 इतके मतदान केंद्रे आहेत. आज सर्व कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. याचा संपूर्ण आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला आहे. अमरावती शहरात आज विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान बडनेरा वलगाव नांदगाव पेठ भागात सुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावली होती. कालपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते तर आजही ढगाळ वातावरण असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आंबा कांदा भाजीपालासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील शेतकरी मल्हारी मुसळे यांनी 2 एकरात 40,000 रुपये गुंतवणूक करून 6,00,000 रुपयांचे टोमॅटोचे उत्पन्न घेतले आहे. आंबेगाव येथील तरुण शेतकरी आणि सदन शेतकरी म्हणून त्यांची पंचक्रोशीत चांगलीच ओळख आहे. मुसळे यांनी भुईदंडावर टोमॅटो लावून कमी खर्चात मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवले आहे. 13 मे सोमवार रोजी 4th टप्प्यातील मतदान होणार असून जालना लोकसभा मतदारसंघात देखील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीतून देशाचा पंतप्रधान निवडला जाणार आहे. तरी सर्व मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन मुस्लिम धर्मगुरू मौलाना सय्यद जमील यांनी केले आहे. कारवाईसाठी गेलेल्या वन अधिकारीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यात निमझरी येथे 9 मे रोजी घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून वनक्षेत्रात अवैधरित्या JCB द्वारे खोदकाम करून वृक्षाची कत्तल करण्यात आल्याचे आढळून आल्याने JCB व क्रेटा वाहन वन विभागाच्या पथकाने जप्त केले आहे. तर हे होते महाराष्ट्रातील आजच्या 20 महत्त्वाच्या बातम्या. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी पाहत रहा RCN. नमस्कार.